नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरू बंधूंनो, आपल्याला माहितीच आहे की आपल्या पिकामध्ये आणि पिकाच्या इतर क्षेत्रामध्ये पडीक जमिनीमध्ये रस्त्याच्या कडेला त्याचप्रमाणे रेल्वेचे रूळ असतील, जमिनीच्या पडीक जागा असतील किंवा इमारतीच्या आजूबाजूच्या जागा असतील, या ठिकाणी गाजर गवत खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. आणि हे गाजर गवत जे आहे ते आपल्या देशी तण नसून हे परदेशी तण आहे, बाहेरच्या देशातून आलेलं हे तण आहे. आणि हे महाराष्ट्रामध्ये आता सगळ्यात महत्त्वाचं असं तण झालेलं आहे. भारतात या तण पहिल्यांदा 1956 पुण्याजवळ त्याचं झाड आढळून आलं होतं आणि तिथून त्याचा प्रसार सगळीकडे झाला आणि बघता बघता संपूर्ण देशभर प्रत्येक राज्यामध्ये सध्या गाजर गवत आपल्याला दिसून येत आहे. आता गाजर गवत हे गाजराच्या पानासारखी पानं असल्यामुळे त्याला गाजर गवत असं म्हणलेलं आहे. हे झाड साधारण 1 ते 1.5 मीटर उंच असतं आणि याला पांढरी फुले येतात म्हणून बऱ्याच वेळेला पांढरी फुले असं सुद्धा म्हणतात. साधारणपणे गाजर गवताचा जीवनक्रम हा 4 महिन्यात पूर्ण होतो आणि एका झाडापासून साधारण 25,000 बिया तयार होतात आणि या बियाण्याला सुप्त अवस्था नसते, म्हणजे बी जमिनीमध्ये पडलं की लगेच त्याची उगवण होते आणि पुढची पिढी सुरू होते. आणि असं एका वर्षामध्ये जर वातावरण चांगलं असेल तर साधारण 2 ते 3 पिढ्या या गाजर गवताच्या होतात. आणि गाजर गवताचं जे बी आहे त्याचा प्रसार खूप सहजरित्या होत असतो, म्हणजे हवा आहे, पाणी आहे, शेणखत आहे, बियाणे आहे, याद्वारे याचा प्रसार होत आहे. आता गाजर गवत खूप महत्वाचं आहे कारण या गाजर गवतामुळे खूप मोठे दुष्परिणाम आपल्याला दिसून येतात, ज्याच्यामध्ये माणसाचं आरोग्य हे सुद्धा खूप मोठं आहे, महत्वाचं आहे. गाजर गवताच्या संपर्कात आल्यावर काही लोकांना त्वचेची अलर्जी होते, म्हणजे त्वचेवर फोड येतात, पुटकुळे येतात, लाल होते, खाज सुटते. आणि याच्याशिवाय बाकी काही जे दुष्परिणाम आहेत त्याच्यामध्ये सर्दी होणं, दमा लागणं, नाक गळणं किंवा खाज सुटणं अंगाला, किंवा डोळे सुजणं, किंवा अंगावर फोड येणं, असे निरनिराळे प्रकार आपल्याला माणसामध्ये दिसतात. जसं माणसाचं आरोग्य बाधित होतं तसं जनावरांचं आरोग्यसुद्धा बाधित होतं आणि काही जनावरांना या गाजर गवताच्या संपर्कात आलं की श्वसनाला त्रास होतो, काहीला रातांधळेपणा होतो, काहीमध्ये चक्कर येणे, अर्धांगवायू होणे, असे प्रकारसुद्धा जनावरांमध्ये आढळून येतात. त्याचप्रमाणे जर दुभत्या जनावरानं गाजर गवत चुकून खाल्लं तर त्या दुधालासुद्धा त्या गाजर गवताचा वास लागतो. अशा प्रकारे हे जनावरांमध्ये सुद्धा दुष्परिणाम दिसून येतात. त्याचप्रमाणे पिकामध्ये पिकाच्या आरोग्यावर सुद्धा याचा दुष्परिणाम होतो गाजर गवताचा, कारण या गाजर गवताच्या झाडामध्ये पार्थिनिन नावाचं रसायन असतं आणि हे रसायन या झाडातून जमिनीत जातं आणि जमिनीत गेल्यानंतर तिथं त्याचा पिकाच्या उगवणीवर आणि वाढीवर विपरीत असा परिणाम त्या ठिकाणी दिसून येतो. म्हणजे एकंदरीत माणसाच्या, जनावरांच्या, पिकांच्या सगळ्यांच्या आरोग्यावर हे गाजर गवत दुष्परिणाम करीत असतं. म्हणून गाजर गवत नियंत्रण करणं खूप महत्वाचं आहे. आता नियंत्रण करण्याच्या दृष्टीने गाजर गवताचे नियंत्रण करायचं असेल तर महत्वाचा उपाय जो आहे तो आहे प्रतिबंधात्मक उपाय. आता याच्यामध्ये काय करता येईल की गाजर गवताचा प्रसारच होऊ नये, त्याची वाढ होऊन ते एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी जाऊ नये म्हणून प्रतिबंध करावा लागेल. आणि यासाठी काय करता येईल की शेतातलं किंवा बांधावरचं किंवा कंपोस्ट खड्ड्याच्या जवळचं किंवा रस्त्याच्या कडेचं हे गाजर गवत फुलावर येण्याच्या अगोदर मुळासकट उपटून टाकावं आणि साधारणपणे 4-5 दिवसांनी त्याचं वाळलं हे की त्याचं डीट करून ते जाळून टाकलं पाहिजे. याच्यामुळं काय होईल, एकतर त्या गाजर गवताचं बियाणाचं उत्पादन थांबल आणि उत्पादन थांबलं की आपोआपच त्याचा प्रसार रोखण्यासाठी याची मदत होईल, म्हणजे त्याला त्याच्या प्रसाराला प्रतिबंध होईल. म्हणून गाजर गवत उपटणं, वेळेवर उपटणं खूप महत्वाचं आहे. आता गाजर गवताचा दुसरा जो प्रतिबंधात्मक उपाय आहे किंवा त्याच्यात त्या वाढू नये म्हणून आपल्याला काय करता येईल, तर गाजर गवताला जे स्पर्धक गवत आहे जसं तरोटा आहे, तुम्ही याच्यामध्ये पाहत असाल की तरोटा वाढलेला आहे, तिथं तुम्हाला कुठे गाजर गवत दिसत नाही, तर हे जर तरोटा वाढविला तर आपोआपच ते गाजर गवताशी स्पर्धा करतं आणि गाजर गवताला वाढू देत नाही, त्यामुळं गाजर गवताचा मनावर तसा प्रसार होत नाही किंवा प्रसार थांबतो. म्हणून स्पर्धात्मक तण वाढवणं खूप महत्वाचं आहे. तिसरा जो उपाय आहे तो रासायनिक पद्धतीचा, म्हणजे पडीक जमिनीत उगवणारं जे गाजर गवत आहे याच्यासाठी 2,4-D हे तणनाशक साधारणपणे 3 किलो 500 लिटर पाण्यात मिसळून तण फुलेवर येण्याच्या अगोदर फवारणं गरजेचं आहे.
आणि जर गरज भासली तर परत 10 ते 15 दिवसांनी त्याच प्रमाणामध्ये फवारणी करावी, म्हणजे त्याच्यामुळे गाजर गवताचं निर्मूलन होईल. किंवा खाण्याचा जो मीठ आहे ते 20 किलो 100 लिटर पाण्यात मिसळून तण फुलावर येण्याच्या आधी त्याच्यावर फवारलं पाहिजे. किंवा ग्लायफोसेट 41% तणनाशक 100 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारलं तर याच्यासाठी 500 लिटर पाणी 1 हेक्टरसाठी पुरेसं होतं. तर अशा प्रकारे जर आपण रासायनिक पद्धतीने सुद्धा गाजर गवताचं निर्मूलन करू शकतो. याच्याशिवाय जो चौथा प्रकार आहे तो त्याचे जे नैसर्गिक शत्रू आहेत गाजर गवताचे, ज्याच्यामध्ये झायगोग्रामा भुंग्याचा आपल्याला वापर करता येईल. साधारणपणे 500 भुंगे हे प्रति हेक्टर जुलै महिन्यामध्ये गावाच्या किंवा शेताच्या पश्चिम बाजूला सोडावे आणि असे भुंगे साधारणपणे 2 ते 3 वर्ष सोडणं आवश्यक आहे आणि त्याच्यानंतर हे भुंगे सोडण्याची गरज नाही. हे भुंगे एकदा सोडले की पुन्हा ते त्याची उत्पत्ती होत राहते, वाढ होत राहते आणि ते गाजर गवताची पानं खातात आणि गाजर गवताची पानं खाल्ल्यामुळे गाजर गवताचं प्रकाश संश्लेषण बंद होतं आणि आपोआपच झाडं त्याची मरायला लागतात. त्याला फुलोरा येत नाही, फुलोरा न आल्यामुळं त्याला बी लागत नाही आणि बी न लागल्यामुळे त्याचा प्रसार थांबला जातो आणि आपोआपच गाजर गवताचं त्या ठिकाणी निर्मूलन होतं. आता या ठिकाणी आपण पाहू की मुंगे सोडण्यापूर्वी आणि मुंगे सोडण्याच्या नंतर कसा फरक पडतो. साधारणपणे मुंगे सोडल्यानंतर 1-2 महिन्यामध्ये ते सगळे खाऊन फस्त करतात आणि मग त्यामुळं आपल्याला गाजर गवत मेलेलं दिसून येतं. याच्याशिवाय एक 5वा प्रकार निर्मूलनात्मक पद्धत. या पद्धतीमध्ये काय आहे की गाजर गवत निर्मूलनासाठी सामूहिकरित्या चळवळ करणं खूप आवश्यक आहे. म्हणजे एकट्या शेतकऱ्यानं किंवा एका गावानं गाजर गवताचं निर्मूलन करून म्हणावं असा फायदा होणार नाही. याच्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामाजिक पद्धतीनं, जसं सामाजिक गणपती उत्सव आपण साजरा करतो त्याप्रमाणे, किंवा एखादा भंडारा करतो आपण, किंवा सप्ताह करतो त्याप्रमाणे गाजर गवतामध्ये सुद्धा सप्ताह करणं जरुरी आहे. आणि याच्यासाठी साधारणपणे जी आपली दिल्लीची संशोधन संस्था आहे ICR यांनी या गाजर गवत निर्मूलनासाठी जे जबलपूरला जी तण नियंत्रण संशोधनाची संस्था आहे याच्यामार्फत 16 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट या दरम्यान हा सप्ताह साजरा केला जातो. आणि यासाठी सामाजिक ज्या संस्था आहेत किंवा कृषी विभाग आहे, महाविद्यालय आहेत, शाळा आहेत किंवा शेतकरी मंडळ आहेत किंवा किसान मंडळ आहेत, बचत गट आहेत, महिला बचत गट आहेत, यांनी याच्यात पुढाकार घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि यांनी पुढाकार घेऊन या सप्ताहामध्ये सर्वांनी एकदाच हे फुलोऱ्यात येण्यापूर्वी गाजर गवताचं जर उपटून काढलं, निर्मूलन केलं, त्याला जाळून टाकलं आणि असा कार्यक्रम आपल्या भागामध्ये साधारण 2 ते 3 वर्ष सतत राबिला तर निश्चितच गाजर गवताचं निर्मूलन चांगल्या प्रकारे होऊ शकतं. आणि म्हणून मी या सप्ताहाच्या निमित्ताने आपल्याला आवाहन करेन की आपल्या आजूबाजूच्या भागामध्ये पडीक जमिनीमध्ये रस्त्याच्या बाजूला आपल्या घराच्या बाजूला जर कुठं गाजर गवत असेल ते फुलोऱ्यात येण्याच्या अगोदर उपटून टाकावं आणि गाजर गवत निर्मूलनासाठी हातभार लावावा, एवढीच या प्रसंगी मी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. जी.